मागील 6 जानेवारीला पत्रकार दिनीच टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा ईटीव्ही भारतचे पत्रकार वसीम शेख यांना मलकापूर येथील अवैध बायोडिझेल माफिया इफ्तिकार शेख यांच्याकडून शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्रकारांच्या एकजुटीने अखेर सोमवारी 10 जानेवारी रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी बायोडिझेल माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर MIDC भागात सुरू असलेल्या अवैध व बनावट बायोडिझेल प्लांटवर मलकापूर SDPO त्यागी यांच्या पथकाने धाड टाकून 60,000 लिटर बनावट बायोडिझेल साठा जप्त केला होता. या प्रकरणी आपला पितळ उघडा पडेल म्हणून बायोडिझेल माफिया ॲडव्होकेट इफ्तिकार शेख याने फोन करून पत्रकार वसीम शेख यांना पत्रकार दिनी 6 जानेवारीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. पत्रकार वसीम शेख यांनी त्या दिवशी बुलढाणा शहर ठाण्यात तक्रार दिली होती. या घटनेचा सर्वच पत्रकारांनी निषेध व्यक्त केला होता. दरम्यान मलकापूर येथील गजानन ठोसर यांनी धमकी देणाऱ्या बायोडिझेल माफियाला जाब विचारण्यासाठी फोन केला असता त्यांनाही या बायोडिझेल माफियाने शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यावरून मलकापूर पोलीस ठाण्यात मलकापूर शहरातील सर्व पत्रकार जमा होऊन त्यांनी देखील ॲडव्होकेट इफ्तिकार यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. दरम्यान सर्व पत्रकारांनी बुलढाणा जिल्ह्यात जमा होत एकजूट दाखवून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. अखेर पत्रकारांच्या एकजुटीमुळे सोमवारी 10 जानेवारीला महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम 2017 कलम 4 कलम 294 आरोपी ॲडव्होकेट इफ्तिकार शेख याच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम करीत आहे. पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपी ॲडव्होकेट इफ्तिकारला तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे. बुलढाणा VKP News ची रिपोर्ट.